आता मी तुम्हाला अजून एक खेळ सांगते. हा खेळ आहे, त्याचं त्या खेळाचं नाव आहे बिंगो. ह्या बिंगोमध्ये असा चौकोन आहे, ह्या प्रत्येक चौकोनामध्ये काही ठराविक संख्या लिहिलेल्या आहेत आणि ह्या संख्या कोणत्या ना कोणत्या तरी पाढ्यामध्ये येतात. मग तुम्हाला काय करायचं आहे, मी पाढा सांगणार आणि त्या पाढ्यामध्ये यापैकी कोणती संख्या येते ती शोधायची आणि त्यावर फुल्ली मारायची. मग ह्या फुल्ल्या एकतर आडव्या रांगेमध्ये, उभ्या रांगेत किंवा तिरप्या अशा झाल्या, म्हणजे आडवी लाईन पूर्ण झाली, उभी लाईन पूर्ण झाली किंवा तिरप्या रांगेमध्ये अशा तीन फुल्ल्या अशा मारून झाल्या, लाईन पूर्ण झाली की तुमचा बिंगो पूर्ण झाला आणि तो काय होणार, विजयी. फक्त एक की ती संख्या त्या पाढ्यामध्ये येते का याचा नीट विचार करायचा. चालेल? हां, हे तुझा आणि हा तुझा पेन्सिल आहे ना, आणि एकमेकांना दाखवू नका. हां, चला स्टार्ट. नवत्रिक, नऊ दुणे, नऊ नव्वे, नवा सत्ता. मग रेषा माझ्याशी आडवी रेषा. हा, बिंगो तयार झाला, बघू दाखवा. ओके, व्हेरी गुड, दोघांचे झाले, व्हेरी नाईस. बघा, म्हणजे नवत्रिक 18, नऊ नव्वे 81 आणि नवा 7 63. इथे पण हा असा काय झाला, बिंगो झाला. दोघांसाठी जोरदार, गुड, छान. आता ह्यामध्ये मी या बिंगोमध्ये मी संख्या लिहिल्या होत्या, पण आता मी दुसरा जो बिंगो घेणार आहे त्यामध्ये संख्या नाही. ह्यामध्ये संख्या लिहिल्या आहेत का? नाही. हां, पण आता जरा ह्या कागदाचं तुम्ही निरीक्षण करा. ह्या चौकोनामध्ये तुम्हाला काय दिसतंय ते मला सांगा. अंक. पण मग ते सर्व चौकोनामध्ये अंक आहेत का? नाही. त्यामध्ये पहिल्या चौकोनामध्ये एक आहे, नंतर एक चौकोन सोडलाय, शेवटच्या चौकोनामध्ये 2, नंतर दुसऱ्या रांगेमध्ये मधल्या चौकोनामध्ये 3 लिहिलेले आहेत आणि शेवटच्या रांगेमध्ये पहिल्या आणि शेवटच्या चौकोनामध्ये 4 आणि 5 लिहिलेले आहेत. मग आता इथे काय करायचं आहे, ज्या जिथे मी नंबर दिलेले आहेत त्या चौकोनामध्येच तुम्हाला काय करायचं आहे, पाढ्यामधल्या संख्या लिहायच्या आहेत. हां, आणि मग मी काय करणार, पाढा सांगत जाणार आणि तुम्ही मग ती संख्या असेल तर त्यावर फुल्ली मारायची. आणि मग जर 1, 2, 3 अशा 3 फुल्ल्या झाल्या तर तिरपी लाईन आली की तुमचा बिंगो पूर्ण झाला. मग ह्यामध्ये आडवे बिंगो तयार होतील का? आडवे उभे होतील का नाही होणार? कारण मध्ये कोणता अंकच नाही. बरोबर आहे, इथे मध्ये, हा, मग मध्ये फुल्ली होणारच नाही कारण तिथे अंक नाही, म्हणून हा बिंगो फक्त काय होईल, तिरपा, गुणाकाराच्या फुल्लीप्रमाणे. चालेल? आणि ज्याचा अगोदर होईल तो काय होणार, जिंकणार. मग आता आपल्याला पाढा म्हणजे सिलेक्ट करायचं आहे, निवडायचं आहे. कोणता पाढा घेऊया आपण? 8 घेऊया. 8 घेऊया, चालेल. हा, मग 8 पाढ्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही 5 संख्या त्या दिलेल्या नंबर आहेत ना, त्या चौकोनाला दिली त्या नंबरवर लिहा. व्हेरी गुड. माझा बिंगो झाला, अशी लाईन मधून दाखवते बिंगोची. माझा कोण जिंकलं? मल्हार. आता काय करूया, जोरदार टाळ्या वाजूया मल्हारसाठी. छान, अभिनंदन मल्हार. पण आता ह्या 2 बिंगोमध्ये काय फरक आहे, तर त्या पहिल्या बिंगोमध्ये मी संख्या लिहिल्या होत्या, त्या संख्या आपण बदलू शकतो का? नाही. पण ह्या रिकाम्या बिंगोमध्ये आपण कोणताही पाढा लिहू शकतो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा रिकामा बिंगो वापरू शकतो. ठीक आहे? Thank you.